सुरक्षा नव्हता. लोक प्रतिनिधी आहे नाही, लोक प्रतिनिधी नाही. आम्ही लहान आहे का नाही, आमचा दबाव नाही आहे, आमचे प्रतिनिधी छगन जाधव याच मैदानाबाहेरून आपल्या सोबत आहेत. छगन, सध्याची काय परिस्थिती आहे, काही मध्यमार्ग निघालाय का? नक्कीच, जर बघितलं तर मी सध्या आहे सायन्स कोर मैदानावरती आणि या ठिकाणी अजूनही बच्चू कडू जे आहेत ते या ठिकाणीच बसलेले आहेत. ते वकील जे आहेत ते त्यांच्यासोबत संवाद साधत आहेत. परवानगीच्या बाबतीत अधिकाऱ्यांशी देखील ते संवाद साधताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गेले 2 तास झालेत बच्चू कडू जे आहेत ते याच ठिकाणी मैदानावरती थांड मांडून आहेत. आणि आपण जर बघितलं तर सायन्स कोर मैदान गेट जे आहे त्या गेटच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा रोष या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. असंख्य प्रहारचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी गेटच्या बाहेर घोषणाबाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर बघितलं तर हे मैदान जे आहे ते बच्चू कडूच्या प्रहार पक्षातील दिनेश बुग उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी आरक्षित करण्यात आलेलं होतं. मात्र राणांच्या नवनीत राणांच्या प्रचारार्थ अमित शहांच्या सभेसाठी या ठिकाणी मंडप टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी बच्चू कडू देखील उद्याच्या सभा घेण्याकरिता या ठिकाणी आज मैदानात दाखल झाले आणि त्यांना या ठिकाणी मंडप दिसला. या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रहारचे जे कार्यकर्ते आहे असंख्य कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी या ठिकाणी करतात. त्यामुळे नेमका आता यातनं मध्यमार्ग काही निघतो का, पोलीस यामध्ये काय भूमिका घेतात, हे मैदान उद्या कुणाला मिळतं हे बघावं लागेल. छगन अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि यानंतर थेट जाऊया अकोल्यामध्ये, अमित शहा यांची सभा सुरू आहे. इकडे अमित शहा यांच्या सभेसाठीच मैदानात इथं सुरू होतं. लगभग 4 लाख हेक्टर जमीन अकोला में ई बस सेवा चालू की. साम गांव जालना रेलवे मार्ग के लिए 50% निधि राज्य सरकार की लेकर रास्ता चालू किया. अमृत 2 में 21,000 करोड़ के काम किए. 160 करोड़ से विदर्भ मराठवाड़ा डे लेकर रास्ता चालू किया. अमृत 2 में 21,000 करोड़ के काम किए. 160 करोड़ से विदर्भ मराठवाड़ा डेयरी प्रोजेक्ट डाला. अकोला में वेटरनिटी कॉलेज डाला. उल्ढाणा में मॉडर्न ऑरेंज प्रोसेसिंग सेंटर डाला. 1700 करोड़ का वेस्ट प्रोसेसिंग का प्लांट डाला. आणि अमित शहांच्या या सभेवर नजर असेलच, तुर्तास इतरही बातम्या बघूया. आज हनुमान जयंती आणि याचं औचित्य साधून हनुमान जयंतीच्या दिवशी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका करायची संधी सोडलेली नाहीये. हनुमानजी राणा दाम्पत्याला दणका देतील अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. श्रद्धा हे आंतरिक विषय असतो. देवाचा खेळ खंडोबा करणाऱ्यांना आज हनुमान जयंती आहे. देव नक्कीच त्यांना दणका देणार आहे. त्यांना शिस्तीत राहायला देव शिकवणार आहे आणि महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. गेल्या वेळी नवनीत राणांनी अर्ज भरल्यानंतर एक होम हवन केलं होतं हनुमानगडीवरती आणि तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की विरोधकांचा या हवा नाश कोणाचा होतो आहे हे आपण बघताय. ज्या प्रकारे शनिवारच्या दिवशी त्यांचं मंडप कोसळलं त्याच्यात देवानं त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे की आज शनिवार आहे आणि आज हे वादळ आलेलं आहे आणि वादळ या नौटंकीवाल्यांना उखडून फेकतंय.